मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत आधी आणि नंतर ही संकल्पना. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना लहान मोठा वर खाली मागे पुढे या संकल्पना शिकवल्या. यातून त्यांना वेळेचे काळेचे वस्तूंच्या आकाराचा अंदाज आला. तर आज आपण विद्यार्थ्यांना जी संकल्पना शिकवणार आहोत तिचे नाव आहे आधी आणि नंतर. ही संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कारण असं की जेव्हा आपण विद्यार्थ्याला ही संकल्पना शिकवत असतो त्यातून विद्यार्थ्यांना घटनाक्रम लक्षात येत असतो. म्हणजे एखादी घटना घडत असताना आधी काय होतं, त्याच्या नंतर काय होतं, पुढे काय होतं, हा सिक्वेन्स विद्यार्थ्याच्या डोक्यात येत जातो. उदाहरणार्थ झाडाला जर फूल येणार असेल तर आधी कळी येते आणि नंतर फूल तयार होतं. तसंच जर आपण पायात बूट घालत असू तर आधी सॉक्स घातले जातात आणि नंतर बूट घातले जातात. त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांना आधी आणि नंतर ही संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू त्याचा घटनाक्रम वाढत नेत आहे. यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते, तसंच त्याचा बौद्धिक विकास होण्यासही मदत होते. जेव्हा विद्यार्थ्याला दोन घटनाक्रम समजायला लागतील त्यावेळेस हळूहळू हा घटनाक्रम वाढत. उदाहरणार्थ जेव्हा घरात भाजी बनत असते त्यावेळेसचा घटनाक्रम काय काय असतो. पहिल्यांदी भाजी बाजारातून विकत आणली जाते, त्यानंतर भाजी धुतली जाते, त्यानंतर भाजी सुकवली जाते, तिला कापली जाते, तिच्यासाठीचा मसाला बनवला जातो आणि नंतर भाजी बनवली जाते. तर हा झाला सगळा घटनाक्रम. तर हळूहळू विद्यार्थ्यांना असे मोठे मोठे घटनाक्रम तुम्ही सांगत गेलात तर त्याला गोष्टींना एकमेकांना जोडणं शक्य होतं आणि हळूहळू ही प्रक्रिया विकसित होत जाते. यातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते. तर आजच्या या पाठामध्ये आपण विद्यार्थ्याला आधी आणि नंतर ही संकल्पना शिकवणार आहोत. चला तर त्यासाठी पालकांनी खाली दिलेला कृती संच व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यासोबत कृती घ्या. धन्यवाद.